नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. 24 तास विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तुमच्या आमच्यासाठी जिव्हाळ्याची बातमी आहे. भारतीय माणूस चालणं विसरलाय असा धक्कादायक निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठानं काढलाय. भारतीयांचं कमी चालणं त्यांच्या आरोग्याला मारक ठरणार आहे. भारतीय माणूस चालणं विसरतोय. भारतीय आळशी होत चाललेत. चालण्यात भारतीय जगाच्या मागे. तरुणांचा देश अशी भारताची ओळख आहे, पण आरोग्य आणि व्यायामाविषयी भारतीय फारसे जागरूक नाहीत. भारतीय लोक चालणं विसरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठानं केलेल्या अभ्यासानुसार भारतीय लोकांचं चालणं अतिशय कमी झालंय. भारतीय माणूस सरासरी 4606 पावलं चालत असल्याचं समोर आलंय. त्यातही धक्कादायक माहिती म्हणजे भारतीय महिला 3884 पावलं चालतात. जगातल्या 46 देशातल्या 70,000 लोकांच्या दैनंदिन हालचालींचा अभ्यास केल्यावर ही माहिती समोर आली आहे. भारतीय जगामध्ये पायी चालण्याच्या बाबतीत पिछाडीवर आलेले आहेत. याचं मुख्य कारण असं आहे की जी ग्रामीण जनता आहे ती शहराकडे वळलेली आहे, आणि शहरं बऱ्यापैकी सुखवस्तू झाल्या आहेत, म्हणून शहरी जनता ही चालण्यामध्ये जगाच्या ज्या क्रमांकामध्ये पाठीमागे पडलेली आहे. कमी हालचाली करणं किंवा न चालण्याचे अनेक दुष्परिणाम माणसाला भोगावे लागतात. चालणं कमी असणाऱ्यांचं वजन वाढतं, पचन संस्थाही कमजोर होते, मधुमेह, उच्च रक्तदाबासारखे आजारही होण्याचा धोका असतो, माणसाची कार्यक्षमता कमी होते. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत लठ्ठपणा वाढलेला आहे, त्याच्यामुळे अनेक लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशर असे आजार झालेले आहेत. त्याच्यामुळे कमी चालल्यामुळे, व्यायाम कमी होण्यामुळे संधिवात किंवा गुडघ्यांचा त्रास हा सुद्धा मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्ये वाढलेला आहे. चालणं हा माणसासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे, त्यामुळे रोज किमान 45 मिनिटं चाललंच पाहिजे. चालणं टाळणाऱ्या भारतीयांमध्ये मधुमेहाचं वाढतं प्रमाणही लक्षणीय आहे. भारतीयांनी वेळीच चालण्याचा वेग वाढवला नाही तर आपला देश आजारी लोकांचा देश होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे दररोज वेळ मिळेल तसं चालायला लागा. अमर काळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर. पुन्हा एक बातमी भारतीयांबाबतचीच. भारतात ऑनलाईन शॉपिंगची बाजारपेठ विस्तारते. ही बाजारपेठ एवढी वाढली आहे की 25 ते 35 वयोगटातील 91% तरुण तरुणी शॉपिंगसाठी दुकानातच जात नाहीत. तिशीतल्या या तरुणांनी बँकेला सुद्धा टाटा बाय बाय केलाय. तिशीतली तरुणाई इंटरनेट वापरात तरबेज. बँकिंग, शॉपिंग ऑनलाईन, मोबाईलवर झटपट करते काम. मोबाईल आणि लॅपटॉपमुळे ऑनलाईन व्यवहार वाढलेत. सध्या तिशीत असलेली पिढी म्हणजे 25 ते 35 वयोगटातील माणसं, ज्यांना मिलेनियल्स म्हणतात, ते इंटरनेटवर सर्वाधिक ऑनलाईन व्यवहार करतायत. वयाच्या तिशीतली ही भारतीय पिढी त्यांचे सगळे व्यवहार ऑनलाईन करताना दिसते. तिशीतली ही पिढी खरेदीसाठी दुकानं किंवा मॉलमध्येही जात नाही. तिशीतले 91% तरुण ऑनलाईन शॉपिंग करतात. ही मंडळी मोबाईल बिल, वीज बिल भरण्यासाठी त्या त्या ठिकाणीही जात नाही, बँकेतही जात नाही. 88% लोक ऑनलाईन बिल भरणा करतात. विमानाचं तिकीट बुकिंग करतानाही ऑनलाईन बुकिंग करण्याकडे तिशीतल्या तरुणांचा कल असतो. जवळपास 87% लोक ऑनलाईनच विमानाचं तिकीट बुक करतात. यातली बहुतांश मंडळी बँकेतही जात नाही. जवळपास 84% व्यवहार ऑनलाईन करतात, तर वॉलेट ट्रान्सफरचं प्रमाण 68% आहे. भारतात तिशीतला हा गट सर्वाधिक पैसा कमावतोय. नोकरीत स्थिर हो पाहणारा आणि चांगल्या हुद्द्यावर असलेला हा तिशीतला गट पैसेही सर्वात जास्त खर्च करतोय. आपल्याला काय टाईम नसेल तर आपल्याला कुठे जायला मिळत नसेल तर आपल्याला त्याच्यामुळे फायदा होतो. प्लस आपलं कॉस्ट कटिंग होतं ॲमेझॉनमध्ये कम्पेअर केलं तर, आणि लोकल स्टोअरमध्ये केलं तर ॲमेझॉनमध्ये चीपेस्ट डिस्काउंट्स मिळतात. प्लस तुम्हाला गिफ्ट व्हाउचर्स, डिस्काउंट्स, खूप असे फायदे आहेत. बुक माय शोवरच्या काही ज्या ऑनलाईन पोर्टल्स आहेत त्याच्यामुळे पटकन एक क्लिक केलं, पैसे डेबिट कार्डने केल्यामुळे त्या फॅसिलिटीज अवेलेबल मिळतात. समटाईम्स जर टायअप असेल पर्टिक्युलर्स बँक्सवर तर डिस्काउंटही मिळतात. त्यामुळे वेळेचा उपयोग, मनोरंजन, सगळ्याच काही गोष्टी अशा ना म्हणजे हेल्पफुल आपल्याला बोलता येईल. तिशीतला हा ग्रुप ऑनलाईन व्यवहारात अव्वल येण्याचीही काही कारणं आहेत. व्यस्त आयुष्य जगणाऱ्या या पिढीला ऑनलाईन व्यवहार वेगवान आणि वेळेची बचत करणारे वाटतात. वेगवेगळ्या ऑफर्समुळे पैशांचीही बचत होते. ऑनलाईन व्यवहार एका क्लिकवर आलेत, हे सगळं सुलभ झालंय. शिवाय व्यवहार सुरक्षित, खात्रीलायक झालेत, त्यामुळे त्यांची विश्वासार्हताही वाढलीय.
मुख्य बाब म्हणजे 18 ते 25 वयोगटातल्या नवतरुणांचा इंटरनेट वापर जास्त असला तरी ही पिढी ऑनलाईन खरेदी आणि व्यवहारांच्या वाट्याला फारशी जात नाही. ऑनलाईन शॉपिंग पोर्टल येत्या काळात तिशीतल्या तरुणाईला जास्तीत जास्त आकर्षक वाटतील अशा ऑफर्स आणतील यात शंका नाही. रुचा वजे, झी 24 तास, मुंबई. 50,000 पासून 1,00,000 रुपयांपर्यंतचा मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे, पण काळ्या बाजारात महागड्या फोनच्या डुप्लिकेट कॉपीज तयार झाल्यात. ओरिजिनल फोन स्वस्तात देतो असं सांगून अनेकांच्या माथी डुप्लिकेट फोन मारले जात आहेत. तुमचा फोन डुप्लिकेट तर नाही ना? मुंबई डुप्लिकेट मोबाईलची विक्री. डुप्लिकेट आयफोनचा ग्राहकांना चकवा. तुम्ही नवीन महागडा मोबाईल खरेदी केला असेल तर मित्रांमध्ये मिरवण्याआधी तुमचा मोबाईल 100 वेळा पहा, कारण तुमचा मोबाईल बोगस असण्याची शक्यता वाढलीय. मुंबई पुण्यासारख्या शहरात आयफोन सारखे दिसणारे डुप्लिकेट मोबाईल विकले जात आहेत. हे मोबाईल आयफोन असल्याचं भासवून ग्राहकांकडून 1,000 रुपये उकळले जात आहेत. हे मोबाईल एवढे सफाईदारपणे बनवले जातात की तुम्ही ते बनावट आहेत याचा विचारही करू शकत नाही. मुंबईतल्या मस्जिद बंदर परिसरात असे फोन सर्रास विकले जातात. मुंबई पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बनावट आयफोन जप्त करण्यात आले. मुंबईत काही ऑनलाईन विक्रेते स्वस्तात आयफोनचं आमिष दाखवून ग्राहकांना जाळ्यात ओढतात. स्वस्तात आयफोन मिळतोय म्हणून ग्राहकही खुश असतात, मात्र खरं तर चायना मेड आयफोन गळ्यात बांधून त्यांना फसवलेलं असतं आणि हे कळायलाही त्यांना खूप वेळ लागतो. बोगस आयफोन ओळखण्यासाठी काही साध्या सोप्या टिप्स सांगितल्या जातात. अस्सल आयफोन पेक्षा बनावट आयफोन आकाराला मोठे असतात. डुप्लिकेट आयफोन हा वजनानं हलका असतो तर डुप्लिकेट मोबाईलचा बॅक कव्हर अगदी साधा वाटतो. बोगस आयफोनचा बॉक्स मोठा असतो आणि त्यावरील ऍपलचा लोगो करड्या रंगातला असतो, तर अस्सल आयफोनच्या बॉक्सवरील लोगो सोनेरी रंगाचा असतो. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे अस्सल आयफोनचा लोगो त्याच्या बॅक कव्हरमध्ये घट्ट बसलेला असतो. बोगस आयफोनचा लोगो नखानं ओरबाडूनही काढता येतो. अस्सल आयफोनच्या चार्जरवर ॲपलचा लोगो असतो तर बोगस आयफोनवर वेगळीच माहिती असते. थोडासा डिस्काउंट मिळतो म्हणून डुप्लिकेट मोबाईल गळ्यात बांधून घेऊ नका. थोडंसं सावध रहा, नाहीतर महागड्या मोबाईलऐवजी तुमच्या हातात डब्बा फोन येऊ शकतो. रुचा वझे, झी 24 तास, मुंबई. प्रेमासाठी लोक वाटेल ते करतात. औरंगाबादचा हा तरुणही त्याला अपवाद नाही. आपल्या प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी, तिचे लाड पुरवण्यासाठी त्यानं काय केलं माहिती? तुम्हीच पहा. लव के लिए कुछ भी करेगा, प्रेमासाठी वाटेल ते, प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी काहीही. आपल्या प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी या पठ्ठ्यानं चक्क घरच्या घरीच छापखाना सुरू केला. कसला म्हणून काय विचारता? नकली नोटांचा छापखाना. हा मुलगा औरंगाबादेत BCA शिक्षण घेतोय. कॉलेजमध्ये त्याचं एका तरुणीशी प्रेम जुळलं. प्रेयसी रोज काही ना काही मागण्या करायची, पण त्याच्याकडे तर पैसेच नसायचे. मग काय, या बहादरानं यूट्यूबच्या माध्यमातून नकली नोटा छापायचं प्रशिक्षण घेतलं आणि घरच्या घरी नोटा छापायचं मशीन टाकलं. त्या नोटांचा वापर करून तो प्रेयसीला गिफ्ट घ्यायचा, मौज मजा करायला तो पैसा खर्च करायचा. यूट्यूबवरती स्कॅन कशा करायचा किंवा डुप्लिकेट झेरॉक्स कशा तयार करायच्या हुबेहूब त्याचं यूट्यूबवरून प्रशिक्षण घेतलं. त्याने फक्त त्या गर्लफ्रेंडवर खर्च करण्यासाठी त्याला पैशाची आवश्यकता होती आणि त्या अनुषंगाने त्याने त्या बनावट नोटा तयार केलेल्या आहेत. सुरुवातीला जिथं CCTV नाही किंवा भाजी बाजारात छोट्या छोट्या टपऱ्यांवर तो या नोटा द्यायचा आणि त्यातून सुट्टे पैसे मिळवायचा. रात्रीच्या वेळी तसंच कमी शिकलेल्या लोकांकडे तो त्या नोटा वापरायचा. मार्केटमध्ये 500 बनावट नोट तयार करून एखाद्या पंतप्रियाला द्यायची, त्याच्याकडून 50 रुपयाची वस्तू खरेदी करायची आणि उर्वरित 450 रुपये त्याला ओरिजिनल मिळत होते. अशा पद्धतीने त्याने व्यवसाय सुरू केला. मात्र प्रेयसीचे लाड पुरवता पुरवता कानून के लंबे हात शेख सम्राट पर्यंत पोहोचलेच. या प्रकरणी त्याच्या 2 साथीदारांनाही अटक झाली आहे. प्रेम कैदी व्हायला हरकत नाही, पण गुन्हे करून खरोखरच्या जेलमध्ये मात्र जाऊ नका. विशाल करोळे, झी 24 तास, औरंगाबाद. अंधश्रद्धा आणि गैरसमज यामुळे धोक्यात असलेल्या घुबड पक्ष्यांच्या रक्षणासाठी इला फाउंडेशनतर्फे
उलूक अर्थात घुबड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहुयात कसा झाला हा उत्सव. पुरंदरमध्ये भरलेला हा उलूक महोत्सव अर्थात घुबड महोत्सव. घुबडाला अंधश्रद्धा किंवा अशुभ गोष्टींशी विनाकारण जोडलं जातं. घुबडाबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत या उद्देशानं हा महोत्सव भरवण्यात आलाय. 2500 कलाकृती, चित्र, पेंटिंग्स आहेत, स्केचेस आहेत, स्कल्पचर्स आहेत, फेसमास्क आहेत, राख्या आहेत, असे अनेक गोष्टी इथे मुलांनी आणून दिलेली आहेत. आपला जो घुबड महोत्सव आहे हा बघण्यासाठी 17 देशांमधले लोक आज आपल्या या छोट्याशा गावामध्ये आलेले आहेत, कारण की त्यांना घुबडांबद्दल प्रेम वाटतं. देशातला एकमेव घुबड महोत्सव पुरंदरमध्ये भरवला जातो. या महोत्सवासाठी 17 देशातले पाहुणे आले होते. आपल्या मनामध्ये खूप अंधश्रद्धा आहे, पण त्या अंधश्रद्धांचे निवारण करण्यासाठी ओल फाउंडेशनने हा जो कार्यक्रम घेतला आहे त्यामध्ये आलो. मला असं समजलं की त्या अंधश्रद्धा चुकीच्या आहेत. And so to come here and see all this beautiful talent and energy and enthusiasm, it really makes me happy. And so when I go back to Canada and I talk to the school children there, I have a video of everybody here saying hello to them in Canada. So I'm going to show them that video and tell them about the festival here. या महोत्सवात घुबडांच्या प्रजाती, त्यांचं राहणीमान, घुबडामुळे शेतकऱ्यांना होणारी मदत ह्या सगळ्याची माहिती देण्यात आली. घुबडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा प्रयत्नांमुळे बदलण्यात नक्कीच मदत होणार आहे. निलेश खरमरे सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुरंदर.